आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमच्यावर त्यांचे 2005 उपकार आहेत. आता आम्हीही केरळला मदत करणार. गणपतराव पाटील यांच्या केरळ मदतीला भरघोस प्रतिसाद. 2005 साली महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात ज्यावेळी महापूर आला होता त्यावेळी आम्हाला परराज्यातून भरपूर मदत झाली होती. आता त्यांच्याही संकटाला आम्ही दादांच्या मार्फत मदत करणार असा सूर शिरोळ तालुक्यातून उमटत आहे. दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दत्त साखर कारखान्यामार्फत सुरू केलेले कार्य खरोखरच महत्त्वाचं आहे. सर्व स्टाफ कर्मचारी वर्ग कालपासून गणेशवाडी गावामध्ये केरळ येथे पूरग्रस्त निर्माण झालेली आहे त्या लोकांच्यासाठी काही निधी मिळावा म्हणून माननीय गणपतराव पाटील साहेब यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे गणेशवाडी गावामध्ये जो निधी वाटपाचा गोळा करण्याचा कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी कुणी कपडे कुणी भांडी कुणी धान्य कुणी मतीचा हात त्यांच्यासाठी कायमस्वरूपी असाच राहावा आणि त्या लोकांना सहकार्य करावं अशी सगळ्यांना विनंती करून वर्गणी चालू केलेली आहे. किती दिवस झाले तुम्ही कर्मचारी हे काम करायला लागले गणेशवाडीमध्ये? 2 दिवस झाले काल आणि आजपासून. लोकांकडून भरपूर आम्हाला मदत मिळाली आहे, धान्य मिळालं आहे, ती मदत आम्ही त्यांच्यावर पोहोचवण्याचं कार्य आम्ही 2 दिवस करत आहोत. किती दिवस करणार आहात हे कार्यक्रम? आज आणि उद्या. 2 दिवसात या गणेशवाडीमध्ये काय हात तुमच्या हातात आलेले आहेत ते सगळे घेणार आणि तुम्ही दत्तच्या स्वाधीन करणार. सगळे जे काय मिळेल ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही सगळे कर्मचारी वर्ग करत आहोत. या कार्याला मदतीला गोसरवाड, गणेशवाडी, औरवाड अशा अनेक ठिकाणहून प्रचंड मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यामध्ये कपडे, पैसे, भांडी, अन्नधान्य अशा नाना स्वरूपात मदत केली जात आहे. तरी सर्वांनी मदतीसाठी दत्त कारखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. महानकारी न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार.